If you are bad, I am your dad. Once more! If you are bad, I am your dad. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RSCREATION. मजेत आहात ना? असायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी मजेदार व्हिडिओ घेऊन आलो आहे. त्या ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अजून जर मला इन्स्टावर फॉलो केलं नसेल लगेच फॉलो करा, इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा. माझे चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. चला तर मित्रांनो सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झाला आहे मित्रांनो. व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आज आपण ॲटिट्यूड व्हिडिओ एडिटिंगवर कॉन्सेप्ट घेऊन आलेलो आहे, तर तुमचा जराही न वेगळा होता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा अलर्ट मोशन ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. सिम्पली खाली जो प्लस चिन्ह आहे त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पॉपअप विंडो अशा प्रकारे येणार आहे. तर आपल्याचा जो स्टेटस आहे त्यासाठी आपल्याला 4.5 हर्ट्झ सिलेक्ट करायचे आहेत. त्यानंतर रिझोल्यूशन 1080p, फ्रेम रेट 30 FPS आणि बॅकग्राऊंड सिम्पली ब्लॅक कलरचं सिलेक्ट करायचं आहे. हे सगळं सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला परत एकदा खाली क्रिएट प्रोजेक्ट दिसून येईल, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपण जेवढे साईज सिलेक्ट केले त्याप्रमाणे आपला जो रेशो आहे तो तयार, इथं आपला रेशो आहे तो तयार होऊन आलेला आहे. तर सिम्पली इथून आपल्याला बॅक निघायचं आहे, प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. बिटमार्क प्रोजेक्ट लिंक आणि शेकपिक प्रोजेक्ट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा बिटमार्क ओपन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं बिटमार्क आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे आपलं स्टेटसचं आजचं मटेरियल आहे. तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा एक मॉडेल इमेज ॲड करून घ्यायचं आहे. मी अशा प्रकारे एक मॉडेल इमेज ॲड करून घेतला. ॲड केल्यानंतर काय करायचं, याची लेंथ आपल्याला शेवटपर्यंत म्हणजे 11.2 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचे. वाढवून घेतल्यानंतर परत एकदा पहिल्या भागावर यायचं आहे. त्यानंतर इथं आल्यानंतर इमेज लेअरवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर वरती 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरियावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर जर तुम्हाला वाटत नसेल की आपण आपल्याला अजून ॲडजस्ट करायचे आहे इमेजला, तर त्यानंतर आपल्या मोहन ट्रान्सपोर्टेशनमध्ये जाऊन तुम्ही ॲडजस्ट करू शकता की इमेज तुम्हाला अशी कशाप्रकारे हवी आहे ती. तर अशा प्रकारे मी ॲडजस्ट केली. ॲडजस्ट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय. जसं आपली नेक्स्ट स्टेप, परत एकदा प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. तीच इमेज आपल्याला परत एकदा ॲड करून घ्यायची आहे. ॲड करून घेतल्यानंतर याची लेंथ आपल्याला शेवटपर्यंत म्हणजे 11.2 सेकंदापर्यंत वाढून घ्यायची आहे. वाढून घेतल्यानंतर परत दुसऱ्या नंबरच्या आपण जी आत्ता ॲड केली त्या इमेज लेअरवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मोहन ट्रान्सपोर्टेशनमध्ये जाऊन साईज थोडीशी कमी करून घ्यायची. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एवढी साईज आपल्याला इथं ठेवायचे. ठेवल्यानंतर सिम्पली आपल्याला याची लेंथ आपण वाढवली आहे. सिम्पली काय करायचं, आपल्याला इथं ठेवल्यानंतर आपल्याला बीट मार्क करायचे आहेत, म्हणजे 4.24 सेकंदाचे बीट मार्क करायचे. आणि आपली सेकंड नंबरची जी इमेज लेअर आहे त्यावर क्लिक करायचं आणि इथं दोन भाग करून घ्यायचे आहेत त्या सेकंड नंबरच्या इमेज लेअरचे. तुम्ही बघू शकताय. तर अशा प्रकारे 2 सेकंड जे आपण भाग केले त्याला आपण इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघायचं आहे, शेकेपी प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. तुम्ही बघू शकताय फर्स्ट नंबरचा हाय इफेक्ट आणि सेकंड नंबरचा हाय इफेक्ट आहे आणि थर्ड नंबरला एच डी आर प्लस सी सी आहे. तर सिम्पली फर्स्ट नंबरचा इफेक्ट आहे इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्ट यायचं आहे. मेन प्रोजेक्ट आल्यानंतर आपण ह्या लेअरला तो इफेक्ट पेस्ट करून घेणार. अशा प्रकारे ओवरऑल त्याचा लुक येणार आहे. तर सिम्पली सेकंडसाठी आपल्याला परत बाहेर निघायचं आहे, शेकेपी प्रोजेक्टमध्ये एंटर करून सेकंड नंबरचा जो इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर परत मेन प्रोजेक्ट यायचं आहे. परत सेकंड नंबरच्या लेअरवर आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे. तर सेकंड नंबरचा ओवरऑल लुक आपल्याला अशा प्रकारे दिसून येईल. सिम्पली आल्यानंतर काय करायचं आहे, परत एकदा प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. की तुम्हाला ॲटिट्यूड PNG दिली ती सिम्पली टॅप करून अशा प्रकारे ॲड करायचे आहे. ॲड केल्यानंतर मोहन ट्रान्सपोर्टेशनमध्ये जाऊन थोडीशी कमी जास्त कशी तुमच्या करू शकता. तर ॲडजस्ट झाल्यानंतर सिम्पली आपल्याला खाली स्क्रोल करत आपल्याला अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करायचे. तर आता तुम्ही साईज कमी जास्त करू शकता आणि इथे ॲडजस्ट करून आपल्याला ती लावायची आहे. त्यानंतर याची जी लेंथ आहे ती आपल्याला शेवटपर्यंत म्हणजे 11.2 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायची आहे. इथं आपली आता इमेज जी आहे ती थोडीशी कमी करू शकतो आपण. थोडीशी कमी करायची आणि ॲडजस्ट करायची आहे. अशाच प्रकारे सेकंड नंबरची आपल्याला इमेज आहे ती आपल्याला थोडीशी कमी करायची आणि इथं ॲडजस्ट करायची आहे. ॲडजस्ट केल्यानंतर अशा प्रकारे दिसून येईल. सिम्पली आपला जो ॲटिट्यूड पेज ती आपल्या इथं आता आपल्याला
थोड़ी साइज वाढून आपल्याला अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचे. ॲडजस्ट केल्यानंतर अशा प्रकारे दिसून येईल. तर सिम्पली द नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, बॅक निघायचं आहे, शेकेपी प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. आणि थर्ड नंबरला तुम्ही बघू शकता एच डी आर प्लस एस हा इफेक्ट दिलेला आहे, तो इथून कॉपी करण्यासाठी सिम्पली एच डी आर प्लस एस तिन्ही लेअर आहेत त्या दाबून धरून सिलेक्ट करायचे आहेत. त्यानंतर कॉपीच्या बटनावर क्लिक करायचं आहे. इथून थर्ड नंबरला कॉपी थ्री लेअरचं ऑप्शन येईल, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. इथून कॉपी थ्री लेअर करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टवर यायचं आहे. मेन प्रोजेक्ट आल्यानंतर इथं काय करायचं आहे की आपल्याला परत एकदा कॉपीच्या बटनावर क्लिक करायचं आणि फोर्थ नंबरला पेस्ट थ्री लेअर येईल त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे एच डी आर प्रोसेस इथं पेस्ट झालेलं आहे. त्यानंतर याची जी लेंथ आहे एच डी आर प्रोसेसची ती आपल्याला शेवटपर्यंत म्हणजे 11.2 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचे. वाढवून घेतल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या स्टेटसला पूर्ण स्टेटसला एच डी आर प्रोसेस इफेक्ट लागलेला आहे. सिम्पली बघू शकता इथं परत एकदा प्लस चिन्हाचं मीडियमध्ये जायचं आहे. जसं पी एन जी ब्लॅक पी एन जी आपण जसे ॲड करतो इथून तसा तुझा तुमचा लोगो आहे तो तुम्ही ॲड करू शकता आणि या स्टेटसला देऊ शकता. तर इथं तुमचा स्टेटस क्रिएट झालेला आहे. याला सेव्ह करण्यासाठी वरतो ॲरोचं चिन्ह दिसतं त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन येईल. तर त्यातला पहिला व्हिडिओचा ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो एच डी मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.